नमस्कार मैत्रिणींनो, ओवी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही पाहताय ओवी किचन आणि मी शुभदा. तर आज आपण बघणार आहे आळूचं फतफतं, आळूची गरगटी भाजी, त्याला आळूचं फतफतं म्हणतात पुण्याच्या पुण्यामध्ये. तसं ते आपण आज कार्यालयासारखं भाजी करणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय लागतं ते आधी आपण बघूया. आता ही पानं मी घेतलेली आहेत. तर हा जांभळा आळू आहे, पूर्ण जांभळा आहे. हे आळूमध्ये प्रकार असतात, तर पांढरा असतो, दुसरी वेगळी पानं असतात. हा त्रिकोणी आकाराचा जांभळा आळू असतो. हा खाजत नाही, हा शिजायला थोडासा जड जातो पण खाजत नाही. त्यामुळं ही पानं घेतली आपण 5-6, आणि ही देठ पण आपण त्याच्यात बारीक चिरून घालणार आहे, कारण आपल्याला आंबट चुकर मिळाला नाही, त्यामुळं आपण ही देठ पण भरीस मिळून यावी भाजी म्हणून हे पण घालणार आहे. तर आता ती कशी चिरायची ते मी तुम्हाला सांगते. ही देठ असतात, ही मध्ये अशी चीर मारून घ्यायची आणि असं त्याचं वरचं साल काढून टाकायचं. ही सगळी सालं अशी काढून घ्यायची आणि मग ती बारीक चिरायची एकदम. आपल्याला आंबट चुका मिळाला नाही, पण आपण चिंच गुळ याचा वापर करणार आहे. चिंच असली तरी चालती, त्यामुळं आपण ते तशीच भाजी होती, त्यात काही फरक पडत नाही आपल्याला. फक्त आंबट चुका असली तर जरा मिळेल ती भाजी जास्त लवकर, त्यामुळं आपण आंबट चुका घालतो आणि त्याला आंबटपणा पण असतो, खाजत नाही. त्याच्यामुळं चिंचेनी पण खाजत नाही, ही मुळातच पानं न खाजणारी आहेत, त्यामुळं आपण ही पानं वापरतोय. आता हे देठाचं काय करायचं, हे देठाचं पण असं देठ मागचा भाग थोडा काढून घ्यायचा आणि हे सोलून घ्यायचं आणि ही पानं अशी गुंडाळी करायची आणि छान अशी गुंडाळी करून पातळ चिरून घ्यायची बारीक एकदम. ही अशी चिरून घ्यायची, ते ही आता आपण अशी चिरून घेऊया. अगदी पातळ चिरून घ्यायची आपल्याला. ही आळूची पानं आपण 5-7 पानं होती ती आपण अशी छान पातळ चिरून घेतलेली आहेत. आणि त्याच्यासाठी आपण 2 तास हरभऱ्याची डाळ, शेंगदाणे, खोबरं आणि हा मुळा बारीक पातळ चिरून घेतलेला आहे, हे भिजवून ठेवलं होतं. तर हे पण आपण टाकणार आहे. आता पहिल्यांदा आपण फोडणी करणार आहे याला. ही देठ पण अशी बारीक चिरून घेतलेली आहेत, एकदम बारीक चिरून घेतलेली आहेत देठ. त्याची शिरा सगळ्या त्याची वरची सालं काढली आणि देठ चिरून घेतलेली आहेत आपण. आता आपण कुकरलाच भाजी शिजवून घेणार आहे, पण कशी करणार आहे ते बघते बघा तुम्ही. 2 पळ्या तेल घातलं आपण, तेल तापलं की त्यात आपण मोहरी, जिरे भरपूर घालायचे, मेथ्या घालायच्या भरपूर आणि कढीपत्ता घालायचा आणि थोडा 1/2 चमचा हिंग घालणार आहे आपण. आणि त्याच्यावर आपण भाजी टाकणार आहे. ती परतून घ्यायची छान या तेलावरती. अशी छान तेलावरती भाजी परतून घ्यायची. थोडीशी हळद घालायची त्याच्यावर, फोडणी हळद करतली अशी म्हणून आपण वरण घालतो. आणि हा थोडा मिरचीचा ठेचा आहे तो आपण त्यात घालणार आहे. 2-3 मिरचीचा ठेचा आहे फक्त, वाटलेली मिरची ती आपण घालून थोडीशी परतून घेतली की पाणी घालून हे सगळं घालणार आपण त्याच्यात डाळ वगैरे आणि ते शिजवून घेणार. आता आपण काय करायचं, याच्यात थोडं पाणी घालून घ्यायचं. थोडं पाणी घातलं की थोडं मीठ घालायचं, हलवायची भाजी. थोडस मीठ घातलं आपण आणि त्याच्यावर आपण ही ताटली ठेवणार आहे. 1-2 शिट्ट्या काढून घेणार आहे आपण याला आणि ह्याच्यात हरभऱ्याची डाळ आणि हे टाकून जराशी वाफ आली की आपण झाकण लावून बंद करणार आहे. हे आता शिजवून घेणार, 2 शिट्ट्या काढणार आहे आपण त्याच्या. तर आता भाजी शिजवताना आपण थोडंसं जिरं मोहरीची फोडणी करून टाकलेलं, पण आता वरणं आपण परत थोडीशी फोडणी देणार आहे आणि त्या भाजीमध्ये आपण डाळीचं पीठ लावून घेणार आहे. तर काय केलंय, डाळीच्या 2-3 चमचे पिठामध्ये पाणी घालून त्याची पेस्ट करून घेतली, म्हणजे ते गाठी होणार नाही. चिंचेचा कोळ घेतलाय, 1/2 वाटी चिंचेचा, आंबट चुकला नाही त्यामुळे चिंचेचा कोळ थोडा जास्त घेतलाय आणि गुळ घेतलाय. जिरं मोहरी घालणार आहे आपण थोडंसं, जिरे, थोडीशी मोहरी, हिंग,
कढीपत्ता आणि लाल मिरची घालणार आहे आपण एक. ह्याची आपण तडका दिल्यासारखी फोडणी करणार आहे. आणि हळद, मीठ आणि तेल थोडंसं आपल्याला आता लागेल नंतर. मग आपली भाजी शिजली, शिट्ट्या झाल्या. आता आपल्या आता आपली भाजी शिजलेली आहे. आपण त्यातलं पाणी काढून ठेवलं बाजूला. आणि भाजी सगळी रवीने छान मऊ करून घेतली आहे, हटून घेतली आहे अशी. मग त्याच्यात आपण हे आता डाळीचं पीठ घालणार आहे. म्हणजे काय होतं, गुठळी होणार नाही आपली. डाळीचं पीठ आणि हे पाणी आपण घालून घेऊया. म्हणजे एकसारखी करता येईल आता भाजी आपली. डाळीचं पीठ मिळून येण्यासाठीच घालतो आपण. तुम्हाला कितपत पातळ करायची आहे, कशी करायची आहे, तसं नंतर पाणी वाढवलं तरी चालतं. कारण ही भाजी फोडणीला दिली, डाळीचं पीठ आटत जातं, त्यामुळं मग ती घट्ट होती भाजी. आता आपण कढई ठेवली आहे, तर आपण तेल घालूया. एक पळी, एकच पळी घालायचं. आपण पहिली फोडणी दिलेली आहे आणि हे सगळं आपल्याला ह्याच्यात खोबरं, शेंगदाणे हे घालून घ्यायचं ह्याच्यात. मोहरी, थोडंसं जिरे, थोडा हिंग आणि कढीपत्ता. मेथ्या टाकल्यात आपण मगाशी आणि ही लाल मिरची. आता आपण ही भाजी त्यावर टाकून घेऊया. आता आपण थोडंसं पाणी घालणार आहे. थोडी घट्ट वाटते आपल्याला भाजी, आपण थोडंसं पाणी घालून घेऊया. आता आपण 5-6 चमचे चिंचेचा पोळ घालूया. आणि थोडासा गुळ घालूया. आणि हलवून घेऊया, उकळून घेऊया ती. आपली भाजी छान उकळलेली आहे. आता आपण सर्व्ह करूया भाजी. तर ही तयार आहे आपली पुणेरी पद्धतीची आळूचं खतखतं. तर छान रेसिपी आहे, तुम्ही पण करून बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असंच आपण छान छान रेसिपीसह छान छान पुन्हा पुन्हा भेटत जाऊ. तोपर्यंत धन्यवाद.